सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव आहे आणि खूप महिन्यांनंतर आपला हा व्हिडिओ येतो आहे. तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल, मागच्या वर्षी आम्ही गोव्याला गेलेलो आणि तिकडे मला मानसीने प्रपोज केलेलं. सो यावर्षी मी ट्राय करतो आहे की मी तिला प्रपोज करू, कारण असं आहे की यावर्षीच आमचं लग्न होणार आहे आणि अजून कोणता बेटर दिवस असू नाही शकत, कारण तिचा या महिन्यात म्हणजे मे 2022 तिचा बर्थडे आहे. तो मला व्हिडिओच्या टायटलवरनं कळलंच असेल की मी हा सरप्राईज कुठे प्लॅन करतो आहे. सो आज आम्ही जातो आहे ताज हॉटेल्सला. मी आणि माझ्यासोबत एक फ्रेंड आहे. सो आम्ही दोघं जातो आहे प्लॅनिंग करण्यासाठी, नंतर कसं एक्झिक्यूट करता येईल, काय काय बसवता येईल त्या त्या टाईमफ्रेममध्ये. सो सगळं बघण्यासाठी आम्ही जातो आहे ताज हॉटेल्सला. सो आम्ही सध्या जातो आहोत मुंबईला, तर आम्ही तुम्हाला सोबत जाता जाता मुंबई पण दाखवू. आणि माझी जी फ्रेंड आहे तिला व्हिडिओज पण काही शूट करायचे रील्ससाठी. सो तसं आम्ही प्लॅन करून आम्ही दोघं आज जात आहोत. आज आहे 7 मे आणि खूप एक्साइटेड आहोत आणि नर्वस पण आहोत की कसं एक्झिक्यूट करता येईल का आणि जमेल का वगैरे. सो होप्स ठेवलेत खूप स्ट्रॉंग आणि चला निघूया. हा माझा पेट आहे, 5 वर्ष झाले याला, सॅम नाव आहे. आणि इकडे बघाल तर माझे दुसरे छोटे छोटे पेट्स आहेत. आणि हो, मी आज हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवतो, सो नक्की करा तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो, मी आता निघालो आहे. बाहेर काहीच्या काही गरम होत आहे, भरपूर ऊन आहे. आणि बरं झालं मी म्हणजे गाडी काढतो आहे जाण्यासाठी आणि येण्यासाठी. आम्ही विचार करत होतो की कसं मे बी ट्रेनने जाऊ आम्ही की बाईकने. बाईक तर शक्यच नाही, बाईक तर शक्यच नाही आहे, कारण हॉरिबल वेदर आहे, गर्मीमध्ये हाल होते. गाडी बेस्ट आहे. सो आता आम्ही जस्ट पोचत आहोत, माझ्या फ्रेंडला जस्ट तिकडून पिकअप करणार आणि डायरेक्ट निघणार मग मुंबईसाठी. तसं खूप ट्रॅफिकची शक्यता आहे आणि बघू आता किती वेळ लागतो पोचायला. अराऊंड आता 2.25 तास तरी दाखवत आहे, बट लेट्स सी काय होतं. चल बंद नको करू बोलले ना, की कर नको करू बोलले, नाही करत बोलले, कर बोल. अच्छा बंद कर बोलले नाही. आता मी काय बाहेर जाऊ. सो गाईज, आम्ही आता निघालो आणि माझ्यासोबत नेहा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही मला हेल्प करणार आहे. लेट्स सी, आम्ही आता जस्ट निघालो. आता अराऊंड आता अराऊंड 2 तास दाखवत आहे. सो तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट देत जाऊ. डन. खायला जायचं आता. हो लगेच. चलो आता आम्ही परत आलेलो आहोत आणि नेहाच्याच घरी पोहोचलो. जस्ट काही डिसिजन झालेत ऑनलाईन, पण आम्हाला काही एन्क्वायरीज करायचे. सो आम्ही मोस्टली ऑनलाईन पण एक बुकिंग करून हे रॅपअप करणार आहे. आणि तसं पण बघायला गेलं तर मस्त दिवस होता आणि खूप एन्जॉय केलं आणि तुम्हाला दिसेलच काही रील्स पण येतात सोबत. या सो गाईज, आज आहे आज 12 मे आहे आणि आम्ही आज रिंग बघण्यासाठी जातो आहे. आणि माझ्यासोबत आज माझी एक फ्रेंड आहे जिला तुम्ही ऑलरेडी पाहिलं असेल आमच्या मागच्या गोवा ब्लॉगमध्ये. सो ती आज मला हेल्प करणार आहे रिंग सिलेक्शनसाठी आणि डिझाईन वाईज कशी घेण्यासाठी, कारण तिला हे पण माहिती आहे की एक्झॅक्टली माझीची साईज काय आहे फिंगरची. सो ती मला एक एक्झॅक्टली कोणती रिंग तिला आवडेल अशी चूज करण्यासाठी ती मदत करणार आहे. आणि जस्ट एक शॉर्ट अपडेट द्यायचा होता की लास्ट टाईम जसं आम्ही गेलेलो रूम बुक करायला ताजमध्ये, सो त्या दिवशी नव्हतं झालेलं रूम बुकिंग, बट
ते मी नेक्स्ट दिवशी रूम बुक करून टाकली आहे आणि तसं बघायला येते खूप एक्सायटेड आहे, कारण फर्स्ट टाईम मी अशी एक 5-star हॉटेल बुक करतोय आणि ते पण ताजचं, जे खूप माझं एक ड्रीम होतं की कधीतरी ताजमध्ये राहायला आवडेल. सो मोस्टली आजचा दिवस जो आहे तो रिंग सिलेक्शनचा आहे, कारण काही शॉर्ट्स मला रिंगचे पण टाकायचे आहेत सिलेक्शनच्या वेळेला. सो ते पण शॉर्ट्स काही घेणार आणि मग ते व्लॉगमध्ये टाकणार. सो लेट्स गो. आणि मला माहिती आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज खूप येत असेल, कारण ऑफकोर्स फॅन चालू आहे आणि ए सी पण मी ऑन ठेवलेला, बट तरी पण जास्त गरम होत होतं. बट काय करू, शॉर्ट्स घ्यायचे, सो थोडासा कॉम्प्रोमाइज करावा लागेल. बाकीचे शॉर्ट्स तुम्हाला आवडते नक्कीच. सो दिवस आलेला आहे, इतक्या दिवस जो आम्ही प्लॅन करत होतो तो प्लॅन आता पार पाडण्याचा. खूप एक्सायटेड आहे आणि कसं होणार आहे माझं मलाच माहीत नाही. मानसीला याबद्दल काहीही एक माहिती नाही आहे. मी तिला सांगितलंय, थोडं गरम होतंय सॉरी. मानसीला याबद्दल काही एक माहिती नाही आहे. मी तिला सांगितलंय आम्ही कर्जतला कुठेतरी रिसॉर्टला जातोय आणि त्याच्या अगोदर, म्हणजे आता ताजला जर घेऊन जायचंय तर त्याच्या अगोदर आम्हाला मुंबईला पोचायचं कसं आणि कशाला पोचायचं त्यासाठी पण मी प्लॅन केला आहे. सो तसं करून मी तिला मुंबईला घेऊन जाणार आणि मग आम्ही प्लॅन करतोय की ते माझे फ्रेंड्स पण येणार आहेत आणि नंतर मग आम्ही एक एक सरप्राईज असे ओपन करणार आहोत. सो बघायला गेलं तर जाताना तर आम्ही सांगणार नाही आहोत मानसीला की कुठे चाललो आणि काय प्लॅन आहे आणि नेक्स्ट दिवशीचा पण काय प्लॅन आहे काही माहिती नाही आहे. सो कारमध्ये मी मोस्टली ब्लॉग नाही करणार, कारण ऑफकोर्स जर मी काही कॅमेऱ्यासमोर बोलत असू तर तिला ऑब्व्हियसली हिंट मिळेल आणि तिला कळण्याची शक्यता आहे. सो मोस्टली मी अवॉइड करणार आहोत. आता डायरेक्ट मी मोस्टली बघतोय की या शॉर्टनंतर तुम्हाला ताज हॉटेलचा शॉर्ट मिळेल. सो ते ट्रान्झिशन करण्यासाठी मी मध्ये काही शॉर्ट्स पण घेणार आहोत. सो जर ते बेटर वाटले तर मी टाकील, अदरवाईज डिरेक्टली ताजचा शॉर्ट. वाव, थांबलो इकडे 5-10 मिनिटं, नाही पार्किंग करून येऊन मग जाऊ. गर्दी हो केवढी आहे. Yeah, I have a booking, you know, like. The food, can I go? That's okay. That's it? पोपड होत इकडे जायला व्हिडिओ चालू. तुझं डोकं नाही, तुला एवढं नाही सुटू शकत.
फायनली पोचलो आहोत. आणि कसं वाटलं सरप्राईज काय माहित होतं तुला? सो आता एक तुम्हाला रूम टूर पण देतो एक्झॅक्टली. खूप मस्त रूम आहे आणि व्ह्यू बघा तुम्ही. आम्ही सी फेस सी फेसिंग व्ह्यू घेतलाय आणि हे इथे पॅलेस आणि खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलंय. बलून्स आहेत, चॉकलेट ट्रफल केक आहे, 10 स्टेम्स रोजचे पण आहेत आणि खूप मोठा LCD आहे. डोरच्या जस्ट बाजूला इकडे लॉन्ड्री आहे. नंतर हे काय माहीत नाही एक्झॅक्टली, तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. इथे स्लीपर्स आहेत दोन, खालती काही नाही आहे, इथेही काही नाही आहे, जस्ट स्टोरेज स्पेस आहे. इथे लगेजसाठी स्पेस आहे. सँडल्स, दिस इज द लॉकर. टॉर्च आहे, पिलोज आहेत टू मोर. लेफ्ट हँड साईडला इकडे वॉशरूम आहे, ते पण येतो मी तिकडे एक्झॅक्ट. हँगर्स, हँगिंग एरिया, कोट, सूट्स, आयनिंगसाठी टेबल पण आहे आयन. आता ही वॉशरूम एरिया, दॅट्स मी. टॉयलेटरीज, मिरर, एक ही मोठी मिरर पण आहे ॲज वेल ॲज हे स्मॉल मिरर. सोप, नंतर इकडे काही टॉयलेटरीज आहेत. आय डोंट नो ग्लासेस का आहेत इकडे. बॉडी लोशन, टॉल्स, हेअर ड्रायर, ब्रश. खालती टॉल आहे, इकडे पण टॉल आहे. दिस इज द शॉवर एरिया. वरती पण एक शॉवर आहे आणि हा हँड शॉवर. इकडे पण काही टॉयलेटरीज ठेवले आहेत, क्लेन्झर, कंडिशनर, शॉवर जेल, सोप. आता हा जो आहे हा एरिया, हा एक कर्टन आहे. सो हे वरती पण होतं, तर एक्झॅक्टली मी बघितलं नाही आहे कसं वरती होतं, ते तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवतो. नेक्स्ट, मूव्हिंग ऑन. इकडे इकडे कॉफी मेकर आहे, टी कॉफी. नंतर दोन कप्स, ब्युटिफुल कटलरीज ठेवलेत इथे. ऑलमोस्ट कॉफी, ग्रीन टी, शुगर, टी, खूप काय काय कॉम्प्लिमेंटरी. नंतर प्रायव्हेट बारसाठी हा मेनू आहे, दिस इज पेड. तुम्ही मेनू बघू शकता. याच ड्रॉरच्या खाली एक सिंपल ड्रॉअर आहे, काय नाही आतमध्ये. ह्याच्या आतमध्ये फ्रीजर आहे, मिल्क पावडर पण आहे. मिरर टू, मिरर थ्री. हा असा बेड एरिया त्यांनी सजवला आहे. हे मी सेलिब्रेशन पॅकेज एक्स्ट्रा घेतलं आहे, हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी नाही आहे. जसं तुम्ही हे केक, बलून्स, फ्लॉवर्स सगळं. अँड इकडे बघायला गेलं तर एक बेड साईड ड्रॉवर्स दोन्ही साईडला आहेत आणि ही चेअर खूप सुंदर आहे. अजून एक चेअर आहे. वर्क स्टेशन साठी तुमचं एक टेबल पण आहे, इनकेस जर तुम्हाला काम करायचं असेल. सो आम्ही हा आता व्ह्यू, सी व्ह्यू रूम घेतली आहे आणि पहिल्या आतमध्ये AC खूप फुल आहे, माझा चष्मा आणि फॉग झाला. सो सी व्ह्यू रूम घेण्याचं हेच आहे की तिकडे अजून एक व्ह्यू, सिटी व्ह्यू पण रूम आहे, बट आता स्पेशल ओकेजनसाठी आम्ही
येणारच आहोत सगळे फ्रेंड्स आहेत. सो तिला माहिती नाही फ्रेंड्स येणार आहे, मी ती बाहेर आतमध्ये रूममध्ये. सो तुम्हाला सांगतो सगळे फ्रेंड्स आहेत सोबत, फ्रेंड्स सोबत या व्ह्यूमध्ये या रूममध्ये आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. आय होप तुम्हाला ही रूम आवडली असेल, कारण खूप प्लॅनिंग झालं आहे आणि एकदम खूप मायन्यूट डिटेल्सचं पण मी लक्ष ठेवलं आहे की इनकेस ते मिस झालं तर कसं कवर करता येईल. सो आत्तापर्यंत सगळं चांगलं आहे. सो लेट सी, आता संध्याकाळ आता ऑलमोस्ट एक तासात फ्रेंड्स येणार आहेत. मानसीला माहीत नाही आहे फ्रेंड्स येणार आहेत ते, तिला फक्त सांगितलं आईबाबांना माहिती आहे माझ्या. सो आता तिच्या आईबाबांना पण मी तिला फोन करणार आहे असं सांगणार आहे आम्ही. आणि लेट सी आता नेक्स्ट शॉट तुम्हाला फ्रेंड्स सो चल झालं. So whose birthday? Ma'am. It's your birthday, ma'am. Yeah. Happy birthday, ma'am. Yeah. You ordered for some food. It's here for you. There is tawa paratha, rice, and the palak paneer, right? I will show you. This is your rice. It's palak paneer, portion of tawa paratha, some papads, Indian accompaniments, and your kawabs. Yeah. Please enjoy your meal. Yeah. Thank you. Just need your signature, ma'am. Thank you. Enjoy your meal and enjoy Thank you. Your celebration. Yes. See you. तसंच काय ठेवलं रे, काल वाचलं मी माहिती का काय हे बघतो फोन मध्ये. मी तुला म्हणतो ना ही ब्लश करतीये ब्लश करतीये, आम्हीच बोलत होतो आणि ते दोघे आम्हीच बोलतो. तू कुठला हिरो विचारते तुझ्या सिरोशी बोलत होते. दुसरं पण मिळालं नाही का नाही त्या दिवशी कोणी हिने त्याला मेसेज केला रिप्लाय देत नाही म्हणजे कोणाशी आम्ही दोघे चॅट आम्हीच बोलतो त्या दिवशी पण. पाठवतो नंतर तुम्ही जा ना बाबा. चल आपण काढू त्यांचे. हे झालं एकच मिनिट. मगासपासून आल्यापासून मी अजून आवडते ते केक पोटाड्या इकडे होतो की जर सगळे रेडी असतील तर पोरं असं आपण घेऊ शकतो कोची आणि त्याच्यातच फुल स्टार्ट झाल्यानंतर मग परत वॉशिंग बॅच असेल ती विनिंग क्लास. बर किती प्रयत्न करणार आहेस अजून? Happy birthday to you. Woo!
काय आलं काय पडली की काय ड्रिंक विचारायला पाहिजे कोणाला तरी. आपने डाला है क्या ये? ऐसे ही गिर गया क्या? हाँ ऐसे ही गिर गया. तो तुझे तेच ना त्याच ड्रिंक मध्ये कशी घाली. आता तू ह्याच्यासाठी म्हणत होती मला लिंबू घे ना म्हणून मी लिंबू काढून दिलं तुला. आमची सगळ्यांची तयारी झाली आहे. माझीच नाही आली आहे. मी आता आवरून जस्ट निघतोय. बाहेरचे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सॉरी थोडी लेन्स फॉग होते. जस्ट होल्ड ऑन. लेन्स थोडीशी फॉग होते. आतमध्ये ए सी फुल आहे. सो गाईज आम्ही जस्ट निघत होतो आणि पाऊस पडायला लागलाय ऑलमोस्ट. तुम्हाला जर दिसत असेल तर आत्ता जस्ट थोडा थांबला आणि ऑलमोस्ट बघा इकडे गेटवेमध्ये पण सगळे निघायला लागले तिकडून. आता खूप गर्दी होती बट हे बघ कसे थांबले. थोड्या वेळाचा अगोदरचा शॉट मी तुम्ही बघितला असेल. इतकं ऊन पडलेलं आणि आता पाऊस सुरू आलाय फायनली मुंबईमध्ये. सो आता निघायची वेळ झाली आहे. मस्त होतं वेकेशन. आय वुड से स्टेकेशन. फ्रेंड्ससोबत खूप मजा केली. खूप फोटोज काढले. खूप व्हिडिओज सुद्धा काढले. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज खूप चांगली मेमरी झाली आहे. आणि आय होप तुम्हाला माझं स्टेकेशन आवडलं असेल. सो तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू. आणि गाईज आत्ताच जस्ट रिअलाईज झालं एडिट करताना की मी व्हिडिओ प्रॉपरली एंड नाही केला आहे. सो बोलायचं झालं तर खूप सुपर्ब दिवस होता. खूप लोकांनी सपोर्ट केलं याच्यामध्ये आणि म्हणजे फ्रेंड्स फॅमिली या सगळ्यांनी सपोर्ट केलं. अजून एक म्हणजे आणखीन दोन लोकं जॉईन होणार होती आमच्या या सेलिब्रेशनमध्ये. एक आहेत संकेत आणि नेहा. सो नेहाला तुम्ही ऑलरेडी भेटलात व्हिडिओच्या सुरुवातीला. सो काहीतरी लास्ट मिनिट इमर्जन्सीमुळे त्यांना जॉईन होता आलं नाही. बट आम्हाला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहतात आणि आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. आणि ताज एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं झालं तर खूप वर्षांपासूनचं ड्रीम होतं. आणि स्पेसिफिकली लास्ट 3 इयर्सपासून. कारण मी तेव्हा टाटा एम्प्लॉई होतो आणि मानसी पण खूप बोलायची की आता तू टाटा एम्प्लॉई आहेस तर मला ताजमध्ये घेऊन चल. सो हे एक ड्रीम आम्ही फुलफिल केलं आहे आणि याचा खूप आनंद होत आहे की ताजमध्ये हे एक्सपिरियन्स करायला मिळालं बाय गॉड्स ग्रेस. आणि गोईंग फॉरवर्ड असे खूप व्हिडिओज येणार आहेत. ट्रॅव्हल कंटेंट येणार आहे.
त्याच्यावरतीच आता काम चालू आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा कसा वाटला. आणि तुम्ही इतका वेळ इन्व्हेस्ट केला आहे आत्तापर्यंत जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल, काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल तर मला नक्की कळवा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती. माझे सगळे लिंक्स मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुमचे जर काही सजेशन्स असतील तर तेही मला नक्की कळवा. सो मी येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये ते अप्लाय करू शकू. खूप मोठा व्हिडिओ झाला ॲक्च्युली. सो इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. आपण भेटूच नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, बाय बाय.